त्या एक एक नाही नाही असं नाही, तुम्ही बसा, मी बोलायला देतो, बसा बसा, बाकीच्यांनी बसा, भातखळकरजी बोलतील, बाकीच्यांनी बसा, बाकीच्यांनी बसा खाली, भातखळकरजी बोलतील, त्यानंतर बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते बोलतील आणि चालू। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्याचा होम करून देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता प्रयत्न केले असे स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, एक थोर समाज सुधारक ज्यांनी या देशामध्ये सर्व जातीपातींच्या बंधनाच्या पुढे जाऊन सर्व जातीपातींना प्रवेश करता येईल असं पहिलं मंदिर या देशात बांधण्याचं काम कोणी केलं तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं। वयाच्या 14व्या वर्षी क्रांतिकार्याची प्रतिज्ञा घेतली, लंडन मध्ये जाऊन ब्रिटिशांच्या छाताडावर बसून त्या ठिकाणी क्रांतिकार्य केलं। इंडिया हाऊस मध्ये राहून ज्यांना दोन दोन जन्मटीपीच्या शिक्षा झाल्या अशा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राचं आपण आपल्या विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये तैलचित्र लावलेलं आहे आणि अशा महापुरुषाचा वारंवार जाणीवपूर्वक अपमान कोण करतंय तर ज्याला 2 वर्षाची गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली, जे जामिनावर इंट आहेत लाखो करोड रुपयाच्या भ्रष्टाचारावर, राहुल गांधी ते 5000 कोटीच्या भ्रष्टाचारावर बाहेर आहेत। ठीक आहे बसा आता, आणि त्यामुळे ठीक आहे बसा, राहुल गांधींच्या बसा निषेधाचा ठराव या सभागृहात हा मांडला गेला पाहिजे, ठीक आहे, आणि भूमिका स्पष्ट करावी। बसा, सावरकरांचा वारंवार अपमान हे काँग्रेस वाले करतायत आणि हे बसा आता बसा लोक ते त्यांना समर्थन देत आहेत, हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बसा आता यांनी सन्माननीय बाळासाहेब थोरात शंकर प्रथम या कामकाजा हे वाक्य नाही पहिले काढून घ्यावे, ऐका ना त्यांचं असं काय करता, कामकाजातून हे काढून घ्यावं हा हे पाहतो। पहिले अध्यक्ष महोदय आपण पायऱ्यांवर आंदोलन करीत असतो, आपण पायऱ्यांवरच्या आंदोलनामध्ये लोकांचे प्रश्न आपण मांडत असतो, लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, कधी तुम्ही उभे राहत तिथे पायऱ्यांवर होते, कधी आम्ही पायऱ्यांवर होतो। तिथं ज्या पत्तीनं राहुलजींचा फोटो लावला गेला आणि चप्पलांनी मारण्याचा आविर्भाव करण्यात गेला, हे उद्या दुसऱ्या नेते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावले जातील हे कधीही नव्हतं, अध्यक्ष कधीही नव्हतं ते घडलेलं आहे। यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, यांनी संत तुकारामांचा अपमान केला, यांनी आमच्या सगळ्या विभूतींचा महात्मा फुलेंचा अपमान केला, त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही। अध्यक्ष महोदय या आपण निदेश दिले पाहिजे, आपण अध्यक्ष महोदय स्पष्ट निदेश दिले पाहिजे आणि त्या पद्धतीने आविर्भाव करत होते, ज्या पद्धतीने आविर्भाव करत होते त्या सगळ्यांना आपण शिक्षा केली पाहिजे अध्यक्ष महोदय, एवढं माझं म्हणणं आहे। ठीक आहे, विरोधी पक्षनेते अध्यक्ष महोदय आपण पहिल्या दिवसापासून अधिवेशनात सुरू झाल्यापासून उपमुख्यमंत्री महोदय अधिवेशन व्यवस्थित चालावं असं आम्ही सतत प्रयत्न करतोय, मदत पण करतोय, आतापर्यंत अधिवेशन व्यवस्थित चाललेलं होतं, परंतु आज सकाळी 11:00 जे आपल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाचे काही सन्माननीय सदस्य एक बोर्ड घेऊन बसलेले होते आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते राहुल गांधी यांचा फोटो होता आणि त्या फोटोला जोडे मारण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे सन्माननीय आमदार विधिमंडळाचा जो कार्यक्षेत्र आहे जे अध्यक्ष सभापतींच्या अंडर येतं त्या परिसरामध्ये ह्या गोष्टी चाललेल्या होत्या। अध्यक्ष महोदय आणि उपमुख्यमंत्री मला दोघांनाही एक सांगायचंय की त्यामध्ये आज जसं काँग्रेसच्या नेत्यांच्या बद्दल अशा प्रकारची गोष्ट
सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्याकडून घडली, उद्याच्याला विरोधी पक्षाकडून देखील प्रत्येक पक्षांचे वेगवेगळे नेते हे राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात। तुम्हालाही काही नेत्यांच्याबद्दल अभिमान आहे तुमच्या पक्षाचा, तसा आम्हालाही आमच्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्याबद्दल आदर आहे। आता ही पद्धत जर सुरू झाली जोडे मारायची, तर उद्याच्याला दुसऱ्या कोणाच्या फोटोला जोडे मारले तर कुणालाच ते आवडणार नाही, आम्हालाही ते पटणार नाही। आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीमध्ये विधिमंडळाचं जे एरिया आहे जो अध्यक्ष आणि सभापतींच्या अधिपत्याखाली येतो त्या परिसरामध्ये कुठल्याही विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्याकडनं असं घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून काहीतरी तातडीनं पावलं अध्यक्ष महोदयांनी आणि सत्ताधारी पक्षाचे नेते यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहिजेत। आणि ह्या गोष्टीचं जे जोडे मारण्याचा जी घटना घडली त्याचा तीव्र शब्दामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही निषेध करतो। आणि ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाहीये। रोडवर लोक काय करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो, परंतु विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये एरियामध्ये असं घडता कामा नये अशा प्रकारची आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय। उपमुख्यमंत्री महोदय, अध्यक्ष महोदय ओ शांत बसा, उपमुख्यमंत्री बोलतायत, जरा शांत बसा। पहिल्यांदा तर सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जे सांगितलेलं आहे ते योग्य आहे। विधिमंडळाच्या आवारामध्ये अशा प्रकारे जोडे मारणं वगैरे हे करू नये या बाबतीत मी सहमत आहे। त्यामुळे दोन्ही बाजूच्या सगळ्या सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारचं जोडे मारू आंदोलन हे यापुढे होऊ नये अशी काळजी आपल्याला घ्यावी लागेल। फक्त त्याच वेळी या देशाचे सुपुत्र आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीने या ठिकाणी बोललं जातं अध्यक्ष महोदय, ते बोलणं देखील पहिल्यांदा बंद केलं पाहिजे। कारण सावरकरांनी जे भोगलंय ते कोणीच भोगलेलं नाहीये। या ठिकाणी 11 वर्ष कोलूचा बैल बनून त्या ठिकाणी सावरकर अंदमानच्या कारागृहामध्ये अनन्वित अत्याचार सहन करत होते तरी वंदे मातरम म्हणत होते, भारत माता की जय म्हणत होते। अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक त्या ठिकाणी अक्षरशः वेडे झाले, पण सावरकरांनी त्या ठिकाणी ते सहन करत त्याही ठिकाणी संघर्ष केला। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, भगतसिंगांनी देखील सावरकरांनी छापलेली जे आत्मचरित्र होतं त्यावेळी मॅझिनीचं ते तयार करून वाटण्याचं काम हे स्वतः भगतसिंगांनी देखील केलेलं आहे, हे इतिहासामध्ये नमूद आहे। आणि हे कोण आले, हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का जे या ठिकाणी सावरकरांवर बोलतात? त्यामुळे अतिशय चुकीचं आहे, त्याचा निषेध झालाच पाहिजे, सावरकरांच्या विरुद्ध बोलण्याचा निषेध झालाच पाहिजे। आणि म्हणून हा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। मात्र त्याच वेळी अध्यक्ष महोदय, मी सत्तारूढ पक्षाच्या वतीनं आपल्याला आश्वस्त करतो की अशा प्रकारे सभागृहाच्या आवारामध्ये कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन वगैरे हे केलं जाणार नाही, हे योग्य नाही, याकरता सभागृहाचा आवार नाही। तसंच समोरच्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या देशाच्या स्वातंत्र्य वीरांच्या विरुद्ध अशा प्रकारे त्यांनी बोलणं हे चुकीचं आहे, ही हीन प्रवृत्ती आहे, ती त्यांनी बंद केली पाहिजे, ही माझी विनंती आहे। आणि या सभागृहामध्ये दोन्हीकडनं जे बोलून घेतलं असेल त्यात जे चुकीचं असेल ते आपण तपासून घ्यावं, चुकीचं असेल तर काढून टाकावं। आणि आता या ठिकाणी सभागृहाचं कामकाज आपण सुरू करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। ठीक आहे, बसा, जागेवर बसा, जागेवर बसा, जागेवर बसा। आता बस झालं, आता विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं आहे ना कामकाज करायचं आहे की नाही। सन्मान्य विरोधी पक्षनेते, नाही नाही, बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या। और रुलिंग नको आहे का? रुलिंग हवं आहे की नको आहे? रुलिंग हवं आहे की नको आहे? बसा जागेवर, बसा जागेवर, बसा।
जागेवर बसा, जागेवर बसा। सन्माननीय बाळासाहेब थोरात तसंच सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी विधिमंडळाच्या आवारात जर का कोणतेही असंसदीय कार्य घडलं असेल या संदर्भातली जी माहिती दिली आहे त्याची संपूर्ण चौकशी मी करून घेईन, त्या संदर्भातलं रेकॉर्डिंगही बघून घेईन आणि या हे बरोबर नाही सागर साहेब, हे बरोबर नाही सागर साहेब, हे चुकीचं आहे सागर साहेब, खाली बसा तुम्ही, बसून घ्या। तर ते तपासून बघू आणि विधिमंडळाच्या आवारात यापुढे कोणतेही असंसदीय कामकाज होणार नाही या संदर्भातली दखल सर्वांनी घ्यावी अथवा आपल्याला या संदर्भात कठोर कारवाई करायला लागेल। नंबर दोन, या सभागृहात जो निषेध व्यक्त केला जात आहे तो निषेध व्यक्त करण्यासाठी आपण योग्य आयुधांचा वापर करा, योग्य आयुधांमार्फत आपण चर्चा मागा, त्या संदर्भात आपण निर्णय घेऊ, पण आज असा कोणताही प्रस्ताव अथवा नोटीस माझ्याकडे आली नाहीये, त्यामुळे मी पुढच्या कामकाजाला सुरुवात करत आहे। अजिबात नाही, आता शांत बसा, चला अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी।